नमस्कार, मी ॲडव्होकेट अनिकेत श्रीधर मोरे. स्वागत आहे आपल्या सगळ्यांचं आपला कायदा या युट्यूब चॅनलवर. आजचा आपला विषय आहे स्वार्जित प्रॉपर्टी आणि वारस हक्कातील प्रॉपर्टी यातील फरक, महत्वपूर्ण फरक. स्वअर्जित प्रॉपर्टी जी असते ती प्रॉपर्टी व्यक्ती कधीही कोणालाही विकू शकतो व हा विक्रीचा व्यवहार करताना कुठल्याही प्रकारची अडीअडचणी येत नाही, कुणाचीही न हरकत घ्यावी लागत नाही. परंतु जी प्रॉपर्टी वारस हक्कामध्ये असते किंवा ज्या प्रॉपर्टीमध्ये इतर व्यक्ती, नात्यातील व्यक्ती ज्यांचे अधिकार वेस्टेड असतात, त्या प्रॉपर्टीमध्ये खरेदी विक्री करताना न हरकत पत्र घेण्याची आवश्यकता असते. तर व्हिडिओद्वारे मी थोडीशी माहिती देण्याचा प्रयत्न केला की जेणेकरून आपण कुठलीही प्रॉपर्टी विकत घेत असाल तर ती प्रॉपर्टी त्या व्यक्तीने स्वतः विकत घेतली असेल, स्व अधिकाराची असेल, तर ती प्रॉपर्टी विकत घेताना कोणाचीही न हरकत घ्यावी लागत नाही. परंतु जर ती प्रॉपर्टी एखाद्या भावंडांमध्ये किंवा त्यांच्या वडिलोपार्जित प्रॉपर्टी असेल तर त्या प्रॉपर्टीचा खरेदी विक्री व्यवहारात न हरकत वारसदारांचे न हरकत पत्र घेण्याची आवश्यकता असते. तर या व्हिडिओमध्ये मी प्रॉपर्टी घेताना काही महत्वपूर्ण विषयी माहिती मी देण्याचा प्रयत्न केला. धन्यवाद.